लक्षरा हटाओ, लक्षरा हटाओ, लक्षरा हटाओ। आम्ही या महापालिकेच्या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाहीये। आम्ही एक इशारा देतोय, हे अधिकारी झोपले असतील तर यांची जाग उचलण्यात उठण्याचं आम्ही काम करतोय। आम्ही सर्व जनते लहान मुलं इकडे जमलेलो आहे, सगळ्यांना आम्ही एक इशारा देतोय, जर हा कचरा उचलण्यात आला नाही, आमचे हे मागणं पूर्ण झाले नाही, तर आम्ही मरून जाऊ। त्या महापालिकेसमोर घडली, तिथं आग लागली त्या कचऱ्याला, आम्ही अग्निशामक दलची गाडी बोलावी लागली आम्हाला, आणि ती आग विझवण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। आणि ही महापालिका झोपलेली आहे का? जर हे महापालिका जर झोपत असेल तर आम्ही महापालिकेला काम करू देणार नाही। अरे कचरा हटाओ, कचरा हटाओ, तुम्ही गमावून बसलेले आहात। टॅक्स तुम्ही सामान्य जनता घेऊन टॅक्स करता काय? भ्रष्टाचार महापालिका, महापालिका आमचे लहान मुलं वगैरे आमच्या जनतेच्या पैशावर हे महापालिका चालत आहे। आणि 18 डिसेंबर 2018 असे उन्नत पालिका पदाधिकारी आणि कलेक्टर विभागीय आयुक्तांना पण पत्र व्यवहार केलेलं आहे। महापालिकेचा पूर्ण लेकरवाडा मारून राहिले। आमच्या बाल्मिकी सेनेतर्फे एक इशारा आहे, हे आम्ही 8-9 महिने वर्षभरापासून महापालिका मुख्यद्वारावर छोटे छोटे लहान मुलं, महिला मंडळ व पुरुष आमचे कार्यकर्ते बाल्मिकी सेनेचे, आम्ही बाल्मिकी सेनेमार्फत आज महापालिकेकडे निदर्शने आंदोलन केलेलं आहे। आम्ही महिना 8 महिने 9 महिने झालेले आम्ही पत्र व्यवहार करून आताही आजपर्यंतही महापालिकेने या कचऱ्यावर कोणतीही प्रकारची कारवाई केलेली नाही। शहरामध्ये इथं तिथं कचऱ्याचे सगळेकडे बोंब आहे, काही कारणामुळे महापालिकेने तिथं आमच्या तिथं प्रभागात कचरा आणून टाकला, पण ते आता प्रॉब्लेम सॉल्व झालेलं आहे। महापालिकेचे 3 असे स्पॉट नेमलेले आहे अधिकाऱ्यांनी, आणि तिथं कचऱ्यावर प्रक्रिया चालू आहे। आम्ही वर्षभरापासून आम्ही सतत आम्ही फॉलोअप घेतो आहे, 2-3 महिने झाले आम्ही पत्र व्यवहार केला, आमचा कचरा उचलण्यात यावा। त्या कचऱ्यामुळे आमच्या लहान लहान मुलांना तिथं त्रास होऊ राहिला, आमचे 4-5 लोक दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे। आता ते सतत ते धुरामुळं कंटिन्यूस चुनाभट्टी, गांधीनगर, दिवाणदेवडी, दलालवाडी, बंजारा कॉलनी, गांधीनगर, कोकडपुरा या भागात किमान 1.5 हजार घरांमध्ये हा धूर पसरत आहे। ही महापालिका झोपलेली आहे का? आम्ही पत्र व्यवहार करतोय, अशा पेपरमध्ये जाहिरात छापून येत आहे। 4 महिने झाले, 8 महिने झाले, हे बघा, 28 एप्रिल 2018 पेपरामध्ये आलेले, छापून आलेले। आत्ताही आजपर्यंत कोणताही अधिकारी त्या ठिकाण्यावर आलेला नाही आहे। बाहेरून कचरा आणून आमच्या घरात टाकण्यात येत आहे। जर हा कचरा उचलण्यात आला नाही तर येत्या 8 दिवसात आम्ही महापालिकेला इशारा दिलेला आहे। आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे जनतेतर्फे, हा बाल्मिकी सेनेचा इशारा आहे। मी संजय रिडलॉन, गांधीनगर वार्ड, माजी नगरसेवक, बाल्मिकी सेना, मराठवाडा अध्यक्ष। जय हिंद।